नमस्कार, मी सागर जोशी. नमस्कार, मी श्रुती राहुल. बुलेटिनच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया वेगवान. महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 30% मतदान, तर नांदेडमध्ये सर्वात कमी 13.67% मतदान. सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं. नांदगाव मनमाड रस्त्यावरील प्रकार, दोन्ही गटांमध्ये राडा. गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदानासाठी निघाले होते मतदार. सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी. मर्डर फिक्स आहे. कांदेंची भुजबळांना थेट धमकी. नांदगाव मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा. धुळ्यात भाजप आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये राडा. पैसे वाटपाच्या संशयावरून कार्यकर्ते भिडले. राडा करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात. शिर्डीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं मतदान प्रकरणी नवी अपडेट. सर्व विद्यार्थी शिर्डीमधीलच रहिवासी. शिर्डी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांचा खुलासा. शिर्डी विधानसभेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान. एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. आजचा दिवस लोकशाहीच्या उत्सवाचा. सर्व मतदारांनी उत्सवात सहभागी व्हावं शिंदेंचं आवाहन. तर जनता विकासाला भरभरून मतदान करेल शिंदेंकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क. राज्यातील सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन. जालन्यात मनोज जरांगे यांनी मतदानाचा हक्क बजावला. गोरी गंधारी गावात जरांगेंचं मतदान. शरद पवारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. शरद पवारांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत मतदान केलं. मतदारांना घराबाहेर पडत मतदान करण्याचं पवारांचं आवाहन. देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांकडून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदान करण्याचं अजित पवार यांचं आवाहन. बारामतीत सकारात्मक चित्र असेल, बारामतीकर ठरवतील किती लीड द्यायचंय. अजितदादांची प्रतिक्रिया. वरळीमध्ये शिंदे गटाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही. सर्वांनीच मतदान करावं. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार येईल. गडकरींची प्रतिक्रिया. बिटकॉईन संदर्भातील आरोपांनंतर नाना पटोले यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली. व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही, पटोलेंचं स्पष्टीकरण. अजित पवार काहीही बोलतील पण तो आवाज माझा नाही. कालच खोट्या ऑडिओ क्लिपची सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे. सुधांशु त्रिवेदी यांनी केलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळले. समोरासमोर चर्चा करण्यास तयार असल्याचंही सुळेंचं स्पष्टीकरण. थापांवर विश्वास ठेवू नका. सुळे आणि पटोलेंवर झालेल्या बिटकॉईनवरील आरोपांनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. बिटकॉईन बाबत ऑडिओ क्लिपमधील आवाज हा नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंचाच. अजित पवारांचं वक्तव्य. बिटकॉईन विकून पैशांचा वापर केल्याचा रवींद्रनाथ पाटील यांचा आरोप. बिटकॉईन संदर्भातील आरोपांची चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुळे आणि पटोले यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी. निवडणूक जिंकण्यासाठी अनिल देशमुखांची स्टंट बाजी, तर मवियाच्या पायाखालची वाळू सरकली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल. नवी मुंबईतील नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ राऊटर आढळले. शिवाजीनगर मतदान केंद्राजवळील एका वाहनामध्ये हे राऊटर आढळले. तुर्भे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. धुळे पोलिसांकडून 10,000 किलो चांदीच्या विटा जप्त. चांदीच्या विटांची किंमत 94.68 कोटी रुपये. पोलिसांकडून चौकशी सुरू. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणाव निवळला. गजानन बुटक्यांसोबत झालेल्या बाउन्सरवरून बंटी भांगडिया आक्रमक. क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांचीही उपस्थिती.